सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचे अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिला। हा राजीनामा गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूरही करण्यात आला। मात्र गोकुळचे चाचणी लेखापरीक्षण सुरू असताना हा राजीनामा दिल्यानंतर जिल्ह्यात उलट सुलट चर्चा सुरू आहेत। गोकुळचे लेखापरीक्षण हे राजकीय हेतूने केले जाते, यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी स्पष्ट केले आहे। यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी स्पष्ट केले आहे, त्यामुळे या उलट सुलट चर्चेला पूर्ण विराम दिला गेलाय। गेल्या 2 वर्षाच्या काळात आपण जिल्हा उत्पादक दूध संघाची 2550 कोटीवरून 3420 कोटी रुपयांवर उलाढाल झाली, त्यामध्ये 870 कोटी रुपयांची वाढीव उलाढाल झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। तसेच 2 वर्षाच्या कालावधीत दूध उत्पादकांना दूध खरेदीसाठी 7 वेळा दूध खरेदी दरात वाढ देखील केली आहे। मात्र जवळपास 20 नवीन बाबी केल्याचा आपल्याला आनंद असून गोकुळचे चाचणी रेखा परीक्षणात कोणतेही तथ्य नसून राजकीय द्वेषापोटी विरोधक हे करत असल्याचे त्यांनी सांगितले। 2014 मे 21 रोजी मी कारभार आता घेतला आणि त्यानंतर आज 23 बरोबर 2 वर्ष झालं। मी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करून म्हणजे प्रतिकूल परिस्थिती होती, दूध तुटवडा होता, जागतिक लेवला 10% आलं तरी आम्ही कुठल्याही ग्राहकाला किंवा उत्पादकाला कुठलेही त्रास न देता अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि 2 वर्षात 870 कोटीचं आम्ही उलाढाल वाढवली। एवढी प्रचंड उलाढाल आम्ही वाढवलेली आहे। त्याच पद्धतीनं म्हैस दूध आणि गाय दुधाला दरवाढ एवढी आमच्या एकदम 2 वर्षात कधीच दिलेली नव्हती। म्हैसीला 10 रुपये आणि गाईला 11 रुपये एवढी प्रचंड वाढ आम्ही यावर्षी 2 वर्षात दिलेली आहे। त्यामुळं उत्पादक समाधानी आहेत। त्याच पद्धतीनं आम्ही गोबर गॅसची नवीन योजना ही आता केंद्र सरकारकडनं आलेली आहे, NDDP कडनं ते आम्ही कार्यान्वित केलेले आहेत। 1000चा टप्पा करण्याचा आमचा हेतू होता, पण जवळजवळ 8000 लोकांनी इथं आम्हाला पाहिजे म्हणून सांगितलं गोबर गॅस, कारण 5000 रुपये गोबर गॅस मिळणार आहे आणि जवळजवळ त्याची किंमत 40000 एवढी किंमत आहे। ती जवळजवळ 35000 त्यांना सबसिडी मिळणार आहे आणि त्याचं ओपनिंग 22 तारखेला पुण्यात आमचे केंद्रीय दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री रुपाला साहेब यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन त्या योजनेचं आहे आणि देशात एवढं गोबर गॅस घेणारे संघ किंवा संस्था कुठली नाही, ती आम्ही हायेस्ट देशात करून दाखवणार आहोत। जवळजवळ आता 1500 लोकांनी बसविलं गोबर गॅस आणि म्हणून अशा या बरंच आम्ही लोकांच्यासाठी करू शकलो। मी नेते मंडळींचा आणि सर्व संचालकांचा मला पूर्ण पाठिंबा होता आणि नवीन सत्तांतर झाल्यानंतर आम्ही न डगबगता आहे त्या पूर्वीच्या जोमानं काम आम्ही करून संघाला। सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात, कोल्हापूर।